नमस्कार, मी नेहा। देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। राज्यावर 7 लाख कोटी रुपयांचे कर्ज लादले, ते कर्ज शेतकऱ्यांकडून वसूल करणार, मग शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केला आहे। सभागृहात आज शेतकरी प्रश्नावर चर्चा होणार नसेल तर आम्हाला चर्चेत रस नाही, असे नाना पटोले म्हणाले। विधानसभेतील चर्चेत शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले म्हणाले की शेतकरी प्रश्नावर सभागृहात आजच चर्चा केली पाहिजे। आम्ही शेतकरी जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी येथे आलो आहोत, गोंधळ घालायला आलो नाही। आम्हालाही गोंधळ घालून कामकाज बंद पाडता आले असते, पण आम्हाला चर्चा करायची आहे। कापूस, धान, संत्रा, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, दूध उत्पादक शेतकरी कोणीच समाधानी नाही, त्याचे मोठे नुकसान झाले आहे। यावर आजच चर्चा करा, सरकार चर्चा करण्यास तयार आहे, आम्ही तयार आहोत, तर मग वेळ कशाला, असेही नाना पटोले यांनी सभागृहात सुनावले। त्याचप्रमाणे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, त्याला आळा घालणारी व्यवस्था असली पाहिजे, अशा प्रवृत्तीवर सरकारचा धाक असला पाहिजे, असा प्रश्न आज नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला। अध्यक्ष महाराज, सरकार तयार आहे अध्यक्ष महाराज चर्चा करायला। उद्या निर्णय होण्याच्या जागी आज निर्णय झाला अध्यक्ष महाराज। आपल्या राज्यातली एक शेतकऱ्याची आत्महत्या थांबेल अध्यक्ष महाराज, सगळे डोळे लावून बसलेले आहेत। इथं कापूस उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, द्राक्ष असेल, कांदा असेल, दूध असेल, असा कुठला शेतकरी सुखी अध्यक्ष महाराज? या राज्यामध्ये शेतकरी सरकारकडे जातो, माझं किडनी विकायची आहे, माझं लिव्हर विकायचं आहे, माझी अवय विकायची आहे, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असू शकतं अध्यक्ष महाराज? माझा आपल्याला एकच विनंती अध्यक्ष महाराज, सरकारने सांगितलं की आम्ही सरकार तयार आहोत चर्चा करायला, आजच निर्णय होतो ना त्यांना अध्यक्ष महाराज, आम्ही तयार आहोत अध्यक्ष महाराज, आम्ही त्याच्यासाठी आलो अध्यक्ष महाराज या सभागृहात, आणि आज चर्चा होत नसेल अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो, आम्हाला या सभागृहात। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।